नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात, आणि जी श्रीमंत असतात ती वागून हलकट असतात, म्हणून ते श्रीमंत असतात। श्रीमंत माणसं का असतात तर वागून हलकट असतात, म्हणून पैशानं श्रीमंत असतात। काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही। काहींची कुत्री गाडी दिली त्या कुत्र्या बरोबर। पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं श्रीमंत असतीलच असं नाही, पण विचारानं श्रीमंत असणारी माणसं श्रीमंत नसली तरी समाधानी आहे। परत मी वाटतं का, पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं श्रीमंत असतीलच असं नाही, पण विचारानं श्रीमंत असणारी माणसं पैशाला जरी श्रीमंत नसली तरी ती ज्ञानानं श्रीमंत असतात, आणि ज्ञानाची श्रीमंती चिरकाळ। जी माणसं फार धिकली असतात ती विद्वानच असतात असं नसतं। दिसायला जी माणसं वरून अतिशय स्मार्ट असतात ती माणसं आतून धोका देत असतात, म्हणून त्या वरून ते स्मार्ट असतात। परत थोडं मागे येतो ना, अभंगाच्या मुद्द्यात घालून देतो। कीर्तनाला मावळीनंतर, मावळीनंतर समाधी नाही, एक मावळीनंतर समाधी नाही, तुकोबारानंतर वैकुंठ गरम नाही, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, आणि आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायचा कळवे चार आहे। अभंगातला पहिला मुद्दा संपला, आज गेली। आणि दुसरा मुद्दा अभंगातला सुरू झाला, कीर्तनाला सुरुवात झाली, खरमरीत बसायचं, दरिद्रवाने बसायचं, आणि मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही, कीर्तन सुरू झालं। काहींना इतकी हलकट सवय, आम्यावर जीव काढायचा ह्या नारायचा नाही, सरळ उठायचं, येडे बाबडी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची। बाळ मनाची लक्ष, परत वाक्य नीट ऐका, मोबाईल हे व्यसन, मोबाईल ही आवड नाहीये, मोबाईल ही गरज नाहीये, मोबाईल हे सध्या व्यसन आहे। ऐंशी टक्के मोबाईल वापरणारी लोक भरविष्ट आहेत, पागल, फक्त कपडे घालीत काढतील नाही, हे तर पागल आहे। लगीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही। आणि 20% लोक तुम्ही कव्हा चेक करा, ते घरी राहिले नाहीत, कव्हा चेक करा, रेंज गेली त्यांची, डिस्प्लेच गेला तर रेंज। लग्न जमवताना नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा, बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो। मग माणसं म्हणते 5 वर्ष झाली काहीच नाही, त्याचा डिस्प्लेच गेला तर काय करू। अरे कीर्तनाला बोलत आहे ते थोडं बावली कीर्तन आहे, कीर्तनाचा विषय आज वेगळा आहे, म्हणून फक्त सावध करून देतो। आज कीर्तनाला घेतला मला तुकोबारायचे कळवे चार आहे, इथपर्यंत शंका नाही। दुसरा मुद्दा, दुसरा मुद्दा कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या बोलत आहे, भामटेवाणी बसायचं नाही, येसला येस, नो ला नो, पटलं तर हा म्हणा, नाही कुठलं तर नाही म्हणा, आपल्याकडे नाही लय उत्तर आणि हा लाय उत्तर। भामटेवाणी कीर्तन ऐकायचं Hari Mohan Ram 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 Ram
आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा एकत्व पाळायला सांगणारा अभंग आहे. आणि तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा चिंता बिंत काही करायचं नाही. पेटीवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. आणि चिंता करण्यासारखं काही नाही. उगाच छाताला झोडून मारायचं नाही. आणि कीर्तनाला बोलत जायचं. भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. भामटेवानी ऐकायची ती सभा. कारण सभा म्हणजे काय? जुने मी नव्यांना नाव ठेवले, नव्यांनी जुन्यांना नाव ठेवले. आणि येणे मी 200 रुपये रोज ऐकले. पाच वाटा शिजवा नाही. खांडा आम्हाला रस्सा तुम्हाला होऊ द्या तुला. इथं नाही इथं यस ना यस ना पटलं तर हा म्हणायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंतविंत काय करते नाही. कटेवर हाते उतरत जगात देव आहेच मान्य आहे का बुवा? उत्तर एखादा म्हणायला लागली वाटत नाही नाही का? कमी कष्टात लक्ष द्यावी की माणसांना अहंकार होतो. कमी कष्टामध्ये लक्ष द्यावी की माणसाला अहंकार होतो. आणि तो अहंकार माणसाला नाशाकडे घेऊन जातो. आता बारीक बारीक आहे का? ज्याच्याकडे घामाचा पैसा आहे तो पैसा त्याला नीतीकडे नेतो. आणि फुकात मिळालेला किंवा कमी कष्टातला पैसा त्याला अनितीकडे नेतो. आणि अनिती ही खानदान संपवत असते, नीती ही देव भेटून देत असते. पुन्हा थोडं उलट भरा. अनितीने आलेली लक्ष्मी 16व्या अध्यायामध्ये दोन संपत्ती आहेत. एक दैवी संपत्ती आहे, एक आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती 16व्या अध्यायात सांगताना या दोघांमध्ये एक ओवी सांगितली. ओवी नाही काय का 15व्या अध्यायात अशी ओळी आहे. लाटणं मोडेल पण वाकणार नाही. लाटणं मोडेल पण वाकणार नाही. दगड शेवाळेल पण पाझरणार नाही. ओवी ऐका. लाटणे जैसा न मळे आणि पाथरून द्रवे. दगड पाझरणार नाही, लाटणं मोडणार नाही, तसं खानदान माणूस कुणापुढं वाकणार नाही. कोणीतरी आपल्याला 50 ची बांधायची, मग आपण कोणत्या तरी लग्नात नाचायचं. इतकी नामाय खानदान आपली नाही. आपण 96 कुली खानदान माणसं आहे. आभार गाभार नाही. हे रक्त आहे ना, इथे रक्तच बदल झालं तर तुम्हाला काय? हे रक्त आहे ना, हे इथे काका शिंदे सांस्कृतीचं रक्तच वेगळं आहे. राजकारण, समाजकारण आणि परमार्थ हा रक्तात असावा लागतो, कोणालाही जमणार नाही. आपल्यासारख्यानं प्रयत्न केला असं तर वरून परत खाली आला असतो, खालून वर गेला असतो. आपण पापीच तेवढे गंगेने सुद्धा घेतलं नसतं. गंगा म्हणली असती हा माझ्या प्रत्यक्ष महागाय बसलाय वर. हे रक्तात असावं लागतं मला. ते बिचारे तर बलिराम आहे ना मला. तुम्ही माना नाही तर नका मान. तुम्हाला काय अर्थ लावायचा तो लावा, पण ते व्यर्थ कधी जाणार नाही. तुम्हाला काय लावायचं तो लावा. ते रक्तात असावं लागतं. कॅलन्सी रक्तात असावं लागते. वैराग्य रक्तात असावं लागतं. हे कुणालाही जमणार नाही. हे रक्त आभार गाभार नाही. हे बुटाचं पॉलिश करून जागणार रक्त आहे. बुट साठवून जागणार रक्त नाही. हे रक्त मोडा वाचणार नाही. वाकणार नाही. पण 15 ची पिऊन कोणत्या तरी लग्नात नाचल्याशिवाय. हे रक्त मोडेल पण कोणी 90 पाडल्यावर कोणची गच्ची धरायला माग पुढे पाहणार. अरे हे रक्त कसं आहे जरा ऐका. चला थोडं पुढं. तुम्ही म्हणा पुढं सरकायचंच कवा. आता तिथंच मुंगायचं 2 तास. अनंग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 4 आहेत, फायनल झालंय. मानवानंतर बुद्धी नाही, फायनल झालंय. चिंता करायचं काही कारण नाही, फायनल झालंय. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे. पण माझा मुद्दा असा होता, जगात देव आहेच. आपल्या तोंडातलं वाक्य असं होतं, फुकात लक्ष्मी आली की ती अनितीकडे नेते.
मान्य मान्य अनुदानाचे मिळालेले पैसे घेतल्यावर माणूस सहसा सरळ घरी जात नाही. पीक विमा का त्याला घाम गाळला नाही. आता ऐका, कमी पैशात लक्ष्मी आली की अहंकार तयार होतो. आणि आज 99% माणसांना काय झालं, अहंकार. आता तो अहंकार घालवायचा असेल तर तो अहंकारी माणूस म्हणतोय देव नाही, आणि अहंकार नसणारा माणूस म्हणतोय देव. ज्यांच्या घरात अति पैसा आहे ना त्यांना देव बीव धरण नाही, समोर नाही, एकलस नाही, माळ नाही, गंध नाही, काही डोळे लाल तांबडी कावीळी झाली त्याला, दरी दिसती, 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्रे त्याच्या माग, पिशी मेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं भंगार, चड्डीतच मुतलं ते, लाज नाही, ए लाज नाही, आबरू, ए लाज नाही, आबरू नाही, बेशरम का तो पैसा कसा आहे. आणि तिचा करेक्ट काही सर्व्हिसवाले नाही पा, पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅपटॉप, गुड्डीचं लगीन कर, लहानपुरीचं ॲडमिशन घे, रिटायर झाले पागल झाले. आरतीला आला 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, इस्टेट मोकार, 27 खोल्यांचा बंगला, 13 नुसते बेडरूम, 9 बाथरूम, आणि एकच पोरग उर फट्या बावलीचं काय करायचं. ती नवरी पाहिला नाही आलं ते निवणीला खुणवायचं, ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा सरळ झालं. नाही आणि देव हे देव न म्हणणारी माणसं एक दिवस गोत्यात आले शिवाय. आता देव न म्हणणाऱ्यांना आपल्या 4 प्रश्नांची उत्तर, राहू द्या, 4 प्रश्नांची उत्तर आहे. आपली उत्तर जर तुम्ही नाही म्हणलं तर मी सुद्धा म्हणाल देव नाही, फक्त हाला हा म्हणायचं, नाही नाही म्हणायचं. स्वतःला शाळे समजणारे ऐका, अर्धवट पिवळे माळीत मणी 108च का, मी 908 घालू तुला रुत ती का, कीर्तन काळ कंबरच का बांधतो, मी मुंडक बांधील माझा प्रश्न तुला काय करायचं. मला एका हलकट्यानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केले, रेडा लावला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं भिंत भिंत का चालू नये. त्याला मी सांगितलं तुला बाकीचे भाऊ अशी काय गरज आहे, तुला मी एकटा बाज झालो, मी या किशेड गाठ्या काय गावमध्ये नेऊन ठेवतो, तू फक्त वाघ हो बसून ये, तुला अक्कल येतो काय मुंपळ भिंत अशी कधी चालत का बावळा का मूर्खासारखं आपलं कुणाही डोकं लावायचं काही नाही. बिंडोक माणसं यांना पैशाची घमेंड आहे, यांना पैशाची घमेंड आहे. मग आता त्यांना 4 प्रश्न आहेत उत्तर, किती एज्युकेटेड लोक असू द्या आपल्या 4 प्रश्नाची उत्तर द्यायची, देव आहे किंवा नाही. ऐका, रक्ताचे 2 गट आहेत, ए बी, ए रक्ताचे 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसल, रेड ब्लड कॉर्पसल म्हणजे तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी, रक्ताचे 4 गट आहेत, ए बी, ए बी आणि ओ. मग आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही. साखर सम्राट आहेत, साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहे, बचत गट सम्राट आहेत, अंगणवाडी सम्राट आहेत, हो अजून 2-3 वर्षाला छावणी सम्राट होती, सगळे सम्राट आहेत, सगळे सम्राट, काही खडी सम्राट आहेत, काही मुरुम सम्राट आहेत, सम्राट आहेत. पण रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही, उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा, फायनल. त्याच्यातलं एक यारपट म्हणलं पटलं नाही आपल्याला. दुसरं उत्तर, उत्तर दुसरं, झाड लावलं खाली गेलं त्या मुळ्या, वर आलं ते खोड. मुळाचे 2 प्रकार आहे, स्वट मूळ आणि तंतुमय मूळ. वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली पानं, पानाजवळ आली फुलं, फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज, जलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. मग माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, मुळात घातलेलं पाणी वर फुलात गेलंच कसं, कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे.
बस फाइनल उत्तर आले. इंजिनियर कोण आहे? हे आपले इंजिनियर नाही, आपले 10 लाख भराने ऍडमिशन घ्या आणि 20 लाख घालून इंजिनियर व्हा आणि सीईडी पोर बाई कुकरण पागल व्हा. आपलं असं आहे, 48% मार्क पडले, 48 सायन्सला 48 तोंड गेला, 48 तरी त्याचा बाप म्हणला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्नच करू नको, तुझा पहिलाच प्रयत्न फेल गेला, तू प्रयत्न करू नको. कशाला येणे पैदा करतो घेण्या नेण्याचा. आणि ती पैशाच्या कॉलेजच्यावर डॉक्टर झालं. मार्क किती आहेत? 48 डॉक्टर झालं. त्यानं हॉस्पिटल टाकलं. काल माणसं नीट होती. ती जी आडं पेशंट गेला की लगेच झोपा, लगेच झोपा, उभे तर राहूच नका. झोपलं का लगेच कामा स्टेटोस्कोप, दात दाखवा, जीभ दाखवा, तोंड वासवा, नाक ओढून धरा, मोकळं सोडा, वडा परत थोडा मोकळं, पालट व्हा, उतान व्हा, सरळ व्हा, मायक पहा, काय होतं तुम्हाला एवढ्या टायमिंग तू काय गुदगुल्या करत होता का म्हणा काय. लगेच लगेच कागद आणि पेन घ्या, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, दुपारी परत या, वाढवे क्वालिटी नाही राहिली.